हाय टुडे वी आर गोइंग टू लर्न लेसन नंबर फायू अंडरस्टँडिंग टाईम तर आज आपण फिफ्थ लेसन बघणार आहोत अंडरस्टँडिंग टाईम म्हणजे काळाची समज म्हणजे काळ कसा समजून घ्यायचा हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत टाईम हॅज थ्री पार्ट्स तर काळाचे तीन भाग आहेत वॉट हॅज गॉन बाय इज द पास्ट म्हणजे जो घडून गेला म्हणजे जे कालपर्यंत जे झाले काल तो आहे पास्ट म्हणजेच भूतकाळ व्हॉट इज गोइंग ऑन नाऊ इज द प्रेझेंट म्हणजे आत्ता जो चालू आहे काळ तो आहे वर्तमान काळ प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळ व्हॉट इज येट टू कम इज द फ्युचर आणि आता पुढे जो येणारा आहे तो आहे फ्युचर म्हणजेच भविष्यकाळ म्हणजे काल जो झाला तो पास्ट भूतकाळ आज जो आहे तो प्रेझेंट वर्तमान काळ आणि उद्या जो होणार आहे तो आहे फ्युचर म्हणजेच भविष्यकाळ टुडे इज मंडे आज सोमवार आहे द वर्ड टुडे शोज द प्रेझेंट टाईम म्हणजे हा जो टुडे म्हणजे आज हा जो शब्द आहे तो आपल्याला वर्तमान काळ दाखवतो टुमारो इज माय बर्थडे उद्या माझा वाढदिवस आहे द वर्ड टुमारो शोज द फ्युचर मग हा जो टुमॉरो शब्द आहे की नाही म्हणजे उद्या हा शब्द आहे तो तुम्हाला भविष्यकाळ दाखवतो डे ग्रॅनिट टोल्ड मी अ स्टोरी काल आजीने मला गोष्ट सांगितली द यस्टर यस्टरडे शोज द पास्ट यातला हा जो डे म्हणजे काल हा शब्द आहे तो आपल्याला भूतकाळ सांगतो टाईम कॅन बी अंडरस्टूड यूजिंग मीन्स सच ॲज कॅलेंडर स्कूल टाईम टेबल्स एक्सेट्रा तर काळ हा आपण कॅलेंडर म्हणजे जे दिनदर्शक आहे आपल्या घरामध्ये असतं बघा आपल्याला त्याच्यावरून आपली आजची तारीख समजते ठीक आहे कोणता महिना चालू आहे कोणती तारीख चालू आहे कोणता वार चालू आहे हे आपल्याला ह्या कॅलेंडरवरून समजते त्यानंतर शाळेचे वेळापत्रक तर याच्यातून आपण काळ म्हणजेच टाईम हा समजून घेऊ शकतो सांग कॅन यू टेल सांगा पाहू फॉर विच पर्पजेस डू वी यूज कॅलेंडर मी आत्ता सांगितलं की कॅलेंडर कशा कशासाठी आपण वापरतो तर त्याच्यातून आपल्याला तिथी कळ कर, कळतात वार कळतात तारीख कळते हो ना वेन अँड व्हाय डू यू टर्न द पेज ऑफ अ कॅलेंडर मग तुम्ही हे जे कॅलेंडरचं पेज आहे ते केव्हा बदलता सांगा बरं जेव्हा एक महिना संपतो तेव्हा आपण दुसरा महिना येण्यासाठी जेव्हा दुसरा महिना येतो तो, तो समजण्यासाठी आपण कॅलेंडरचं पेज टर्न करतो हो की नाही व्हॉट डू द नंबर्स इन अ कॅलेंडर अस मग हे जे कॅलेंडरमध्ये जे नंबर्स असतात त्याच्यावरून आपल्याला काय कळतं ते आपल्याला काय सांगतात तर किती दिवस झाले कोणती तारीख आहे हे आपल्याला या कॅलेंडरच्या नंबरवरून समजतं किंवा त्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हेही आपल्याला समजतं डू यू you नो know, तुम्हाला हे माहीत आहे का आता ह्या चित्रांमध्ये बघा काय काय दिसत आहे आपल्याला अ स्टॅच्यू असा हा पुतळा दिसत आहे कॉईन्स हे जुन्या काळामधले कॉइन्स दिसत आहेत शार्ट्स ऑफ पॉटरी हे बघा भांड्यांचे अवशेष दिसत आहेत इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड टाईम फॉर स्टडींग हिस्ट्री आपल्याला जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्यासाठी टाईम म्हणजेच काळ समजणं खूप महत्त्वाचं आहे समटाईम्स ओल्ड स्टॅच्यूज कॉइन्स शार्ट्स ऑफ पॉटरी एक्सेट्रा आर फाऊंड वाईल डिगिंग द फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग तर कधीकधी एखाद्या बिल्डिंगचा पाया खांताना पाया खोदताना काही वेळा जुन्या मूर्ती ओल्ड स्टॅच्यूज म्हणजे जुन्या मूर्ती कॉइन्स म्हणजे जुनी नाणी शार्ट ऑफ पॉटरी म्हणजे भांड्याचे खापराचे तुकडे हे आपल्याला सापडतात दीज थिंग्स आर स्टडीड केअरफुली मग या गोष्टींचा अगदी बारकाईने अभ्यास केला जातो

जुना होणार आहे बरोबर कारण त्याची तारीख बदलणार आहे की नाही बट इफ वी कॅन नॉट रिमेंबर अ पर्टिक्युलर फॅक्ट वी सर्च थ्रू ओल्ड न्यूजपेपर्स टू फाईंड द इन्फॉर्मेशन वी नीड पण कधी कधी असं होतं की आपल्याला जर एखादी गोष्ट आठवली नाही कळली नाही तर आपण जुने न्यूजपेपर जुनी वर्तमानपत्रे शोधत राहतो त्याच्यातून त्या वस्त त्या गोष्टीचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करतो धीस मीन्स दॅट टुडेज न्यूजपेपर विल टुमॉरो बिकम अँड इम्पॉर्टंट मीन्स ऑफ गेटिंग टू नो हिस्ट्री म्हणजे याचाच अर्थ की आजचे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्त्वाचे साधन बनणार आहे हो ना कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का हाव डू वी मेजर टाईम आपण काळ कसा मोजतो टू अंडरस्टँड टाईम वी डिवाइड इट इंटू सेकंड्स मिनिट्स अवर्स डे अँड नाईट फॉर नाईट मंथ इयर तर आपल्याला काळ समजण्यासाठी किंवा वेळ समजण्यासाठी आपण ती सेकंड मिनिट तास दिवस आणि रात्र फोर नाईट म्हणजे पंधरावडा मंथ म्हणजे एक महिना आणि इयर म्हणजे एक वर्ष असं आपण काळाची विभागणी करतो इन धिस वे टाईम कॅन बी मेजर्ड आणि या प्रकारे काळ हा मोजला जातो वॉटर क्लॉक्स क्लॉक्स अँड द कॅलेंडर आर इन्स्ट्रुमेंट्स ऑफ मेजरिंग टाईम तर हे बघा हे वॉटर क्लॉक हे काय होतं माहिती आहे का ह्या ही एक वाटी असते त्याला एक छोटंसं होल पाडलेलं असतं आणि ती वाटी या पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकत असत मग ह्या त्या छोट्या छिद्रातून पाणीवर जाऊन ही वाटी पूर्णपणे भरली जायची म्हणजे एक तास झाला असे ते मोजायचे ठीक आहे हे बघा अवर ग्लास आहे म्हणजे ही जी वाळू आहे ती सगळी खाली आली की एक तास झाला त्यानंतर कॅलेंडर तर ही काळ मोजण्याची साधने आहेत डू यू नो तुम्हाला हे माहीत आहे का इन द फोर्टीन सेंचुरी द अवर ग्लास केम इन टू यूज इन युरोप तर चौदाव्या शतकामध्ये हा जो अवर ग्लास आहे तर तो युरोपमध्ये वापरात येऊ लागला इट कन्सिस्टेड ऑफ टू कनेक्टेड ग्लास वेसेल्स फिटेड इन वुडन फ्रेम वुडन फ्रेम म्हणजे अशी लाकडाची फ्रेम तर या लाकडाच्या फ्रेमवरती हे दोन कनेक्टेड ग्लास वेसेल्स हे काचेचे दोन असे भांडे कनेक्ट एकमेकांना जोडलेले असत तर हे असं बसवलेलं असायचं ड्राय फाईन सँड वॉज पड इन टू वन ऑफ द वेसल मग ह्या दोन पैकी एका भांड्यामध्ये एकदम बारीक अशी वाळू भरलेली असत रेती द कनेक्टिंग होल बिटवीन द वेसल अलाउड द सँड इन द टॉप वेसल टू फॉल इन टू द लोअर वेसल हे जे दोन असे ग्लास वेसल एकमेकांना कनेक्टेड आहेत की नाही हे माती हे काचेच तर त्याच्यामध्ये एक छोटस होल असायचं इथे आणि वरती फक्त रेती भरलेली असायची वाळू खालचं हे रिकामच असायचं मग त्या होलमधून त्या छोट्याशा छिद्रातून ही वाळू अशी खाली खाली जायची द अवर ग्लास वॉज कन्स्ट्रक्टेड इन सच अ वे दॅट इट टूक अँड अवर फॉर ऑल द सँड टू फॉल फ्रॉम वन वेसल इन टू द अदर मग ह्याची रचनाच अशी केलेली होती की ती जी माती आहे बारीक ती बरोबर एका तासामध्ये पूर्णपणे खाली यायची आणि ती माती खाली आली की असं समजायचं की एक तास झाला द क्लॉक वॉज टर्न ओव्हर ॲज सून ॲज ऑल द सँड हॅड फॉलन इन टू द लोअर वेसल आणि इथली सगळी जी माती आहे सगळी जी वाळू आहे ती खाली पडली की लगेचच हे जे अवर ग्लास आहे ते उलटं केलं जायचं म्हणजे वरच्या भागामध्ये सगळी ही सँड येईल अशी दिस इज हाऊ अ पिरियड ऑफ वन अवर वॉज मेजर्ड आणि अशा प्रकारे एक तास मोजला जायचा दिज क्लॉक्स वेअर युज्ड इन इंडिया टू आणि हे अशा प्रकारचे जे अवर ग्लास आहेत तर ते भारतामध्ये सुद्धा वापरले जायचे ट्राय दिस हे करून पहा स्टिक फोटोग्राफ्स ऑफ युअर सेल्फ फ्रॉम द पास्ट अँड प्रेझेंट इन द फ्रेम्स बिलो इथं काही फ्रेम्स दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तुमचे फोटो चिटकवायचे आहेत ठीक आहे इन द फ्रेम ऑफ द फ्युचर ड्रॉ अ पिक्चर ऑफ वॉट यू विल लुक लाईक इन ट्वेंटी इयर्स आता ही हिथे बघा फ्रेम बघा ही पास्ट पास्ट म्हणजे काय आय वॉज लाईक दिस वेन आय वॉज अ बेबी म्हणजे तुम्ही जे छोटे बाळ असता ना तेव्हाचा तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे म्हणजे तो झाला भूतकाळ नाव आय एम लाईक दिस आत्ता तुम्ही जसे दिसत आहात आत्ताचा फोटो इथे लावायचा आहे तो झाला प्रेझेंट म्हणजेच वर्तमान काळ आणि आय विल बी लाईक दिस आफ्टर ट्वेंटी like इयर्स इमॅजनरी ड्रॉइंग वीस वर्षानंतर मी कसा दिसेल आता तो तुमच्याकडे फोटोग्राफर नसेल मग तिथे तुम्ही चित्र काढायचं आहे की तुम्हाला स्वतःला इमॅजिन करून की मी वीस वर्षानंतर असा दिसेल ठीक आहे कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का व्हाय डू वी मेक पार्टिशन्स ऑफ टाईम इन डिफरंट वेज मग अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण काळाची विभागणी का केली आहे फॉर कन्व्हिनियन्स ऑफ एव्हरी डे वर्क टाईम इज डिवायडेड इन डिफरंट वेज तर आपण जे रोजचं काम करतो तर ते सुरळीतपणे व्हावं त्यासाठी हे काळाचे वेगवेगळ्या प्रकारे भाग केलेले आहेत फॉर एक्झाम्पल व्हाईल यूजिंग वर्ड्स लाईक नाऊ अ व्हाईल ॲगो इन अ व्हाईल ऑर टुडे यस्टरडे अँड टुमारो वी आर अननोईंगली मेजरिंग टाईम इन अवर माइंड्स म्हणजेच नाऊ नाऊ म्हणजे आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला काही वेळ कळते का एक वाजता दोन वाजता तीन वाजता असं काही समजत नाही अ व्हाईल ॲगो थोड्या वेळापूर्वी इन अ व्हाईल थोड्याच मिनटात थोड्याच वेळात और टुडे म्हणजे आज यस्टरडे म्हणजे काल आणि टुमॉरो म्हणजे उद्या तर हे जेव्हा आपण शब्द म्हणत असतो त्यावेळेस आपण आपल्या डोक्यामध्येच हा काळ आहे तो मोजत असतो कारण आपण एक्झॅक्ट टाईम सांगू शकत नाही की मी हे उद्या करेन ठीक आहे म्हणजे मला माहीत आहे की हे मला उद्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे म्हणजे आपण आपल्या मनामध्येच हा जो काळ आहे तो मोजत असतो वॉट वी हॅव लर्न्ड मग आपण यातून काय शिकलो फॉर कन्व्हिनियन्स ऑफ डे टू डे वर्क टाईम इज स्प्लीट इन टू पार्ट कन्व्हिनियन्स म्हणजे सोयीसाठी तर आपल्या सोयीसाठी आपल्या रोजच्या कामाच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाडले आहेत व्हेन वी यूज वर्ड्स लाईक राईट नाऊ इन अ वाईल ऑर लॅटर वी अननोइंगली मेजर टाइम इन अवर माइंड्स म्हणजे आत्ता थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द वापरताना आपल्या नकळत आपण काळ मोजत असतो टाईम इज मेजर्ड बाय यूजिंग इन्स्ट्रुमेंट सच ॲज क्लॉक्स कॅलेंडर्स अँड स्कूल टाईम टेबल्स तर काळ समजण्यासाठी घड्याळ दिनदर्शिका आणि शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो टाइम इज डिवायडेड इंटू पार्ट्स सच ॲज सेकंड मिनिट अवर डे अँड नाईट ऑर वीक फोर नाईट मंथ अँड इयर तर काळाचे विभाजन करताना सेकंड मिनिट तास दिवस आणि रात्र आठवडा पंधरावडा महिना आणि वर्ष तर असे भाग करतात वी गेट ॲन अंडरस्टँडिंग ऑफ टाईम थ्रू हिस्टॉरिकल बिल्डिंग्स और ओल्ड ऑब्जेक्ट्स लाईक कॉईन्स स्टॅच्यूज और शार्ट्स ऑफ पॉटरी फाउंड इन अॅन एरिया तर जुन्या वस्तू किंवा इमारती नाणी मूर्ती खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वस्तूंमुळे काळाची समज येते दे हेल्प अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दॅट प्लेस त्या ठिकाणच्या गावचा इतिहास समजण्यास या सर्व गोष्टींची मदत होते बाय बाय थँक्यू